Hello friends, last session we have discussed one problem in which we found that the true shape of section octant was in parabola. Okay, the same problem is here. Okay, so such kind of problem can be stated in different ways. So what in another way it can be defined, that is the today's part of discussion. म्हणजे मला असं म्हणायचं आहे मित्र की हा प्रॉब्लेम जो आपण मागच्या सेशन मध्ये बघितलेला आहे, या प्रॉब्लेम मध्ये तुमच्या लक्षात आलं बघा तुम्ही की आपल्याला ही जी कटिंग प्लेन काढली आहे आपण, कटिंग प्लेन याचा अँगल आणि ही कुठं कट करते याबाबत आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काहीही दिलेलं नव्हतं. फक्त आपल्याला या दोन गोष्टींच्या ऐवजी मिळणारा ट्रू शेप ऑफ सेक्शन हा पॅराबोला आहे असं सांगितलं होतं आणि त्या पॅराबोलाचं डायमेन्शन इन द फॉर्म ऑफ बेस आपल्याला दिलं होतं. म्हणजे कट केल्यानंतर जो शेप जनरेट होतो तो पॅराबोला आहे आणि त्याचा बेस आपल्याला दिला होता 35 मिमी, बरोबर. आणि म्हणून आपण काय केलं होतं, टॉप व्ह्यू सर्कल काढला, मग फ्रंट व्ह्यू ट्रायंगल काढला आणि मग टॉप व्ह्यू मध्ये एक उभी रेषा एक्स वाय ला परपेंडिक्युलर आपण अशी निश्चित केली की त्या उभ्या रेषेचं या सर्कल मधलं जे अंतर आहे ते अंतर म्हणजे बेस ऑफ पॅराबोला असेल आणि तेच अंतर इथं आले. मग तुमचं लक्षात येतं का? मग आपण ही उभी रेषा काढली पहिल्यांदा 35 मिलीमीटर लांबीची आणि या रेषेला आपण एक्स वाय वरती पाडलं, इथं घेतलं हे दोन कटिंग पॉइंट, हे दोन इथले दोन, एक आणि दोन कटिंग पॉइंट इथं घेतले आणि मग इथं आपल्याला लक्षात आलं की बाबा इथून आपल्याला त्या जनरेटरला एका पॅरलल कटिंग प्लेन काढायला पाहिजे. म्हणून या पॉइंटमधून आपण ओड्याश इड्याशला समांतर रेषा काढली आणि तीच म्हणजे आपली कटिंग प्लेन होती. असं ह्या प्रॉब्लेमचं करेक्ट सोल्युशन मागच्या केस म्हणजे या केस बद्दल होत. आता हाच प्रॉब्लेम वेगळ्या पद्धतीने विचारला जाईल, बरोबर. त्यामध्ये तुम्हाला तो त्याच्या बेस बद्दल काही सांगणार नाही, फक्त तो काय सांगेल की ही कटिंग प्लेन ह्या कोनला अशा पद्धतीने कट करते की त्या कटिंग प्लेनच वन ऑफ जनरेटर पासूनच डिस्टन्स हे तो दिल. समजा 16 mm डिस्टन्स त्याने दिला असेल, प्रॉब्लेमचं स्टेटमेंट कसं बदलणार आहे का? हे सांग. असा हा बेस तर बरोबरच आहे, कोन ऑफ बेस डायमीटर 50 मिलीमीटर यात काय बदल नाही, अँड ऍक्सिस 65 mm यात काय बदल नाही, रेस्टिंग ऑन इट्स बेस ऑन एचपी यात काय बदल नाही, इज कट बाय अ सेक्शन प्लेन, बरोबर. इथून बदलला इज कट बाय सेक्शन प्लेन सच दॅट वगैरे काही नाही. इज कट बाय सेक्शन प्लेन 16 mm अवे फ्रॉम वन ऑफ द जनरेटर. Is cut by section plane inclined to HP 16 mm away from one of the end generator. बरोबर, बरोबर आहे. आता 16 mm away from one of the end generator याचा अर्थ आहे की हा जनरेटर मी जर ओड्याश इड्याश कन्सिडर केला तर त्याच्यापासून माझी जी कटिंग प्लेन आहे ही कटिंग प्लेनच हे जे अंतर आहे म्हणजे हे डिस्टन्स, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स किती पाहिजे? 16 mm. म्हणजेच पर्यायाने दुसऱ्या शब्दामध्ये मला या एजला ओड्याश इड्याशला दुसरी लाईन कटिंग प्लेन म्हणून जी काढावी लागेल ती ओड्याश इड्याश पासून समान अंतरावर म्हणजे 16 mm अंतरावरती असावी. म्हणजे मित्र हो, हे जर ते डिस्टन्स ही पुढे लाईन वाढवली भेटली आणि हा एज जनरेटर जर पुढे वाढवला तर याच्या मधलं हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती असेल तुम्ही मित्र? 16 mm असेल. सो 16 mm अवे फ्रॉम वन ऑफ द एंड जनरेटर म्हणजे कटिंग प्लेन इज पॅरलल टू वन ऑफ द जनरेटर एंड व्हाट इज द डिस्टन्स बिटवीन कटिंग प्लेन एंड एंड जनरेटर दैट इज बीन गिवन टू यू दैट इज इक्वल टू 16. मग सोपा आहे ना मित्र, तुम्ही हा ट्रायंगल फ्रंट व्ह्यू काढला म्हणजे असं होणार तुम्ही एक्स वाय काढणार याच्यामध्ये हा सर्कल काढणार तुम्ही बेस, बरोबर. हा बेस झाला याचे तुम्ही 8 भाग करणार, या भागाला तुम्ही वर घेतणार आणि आपण त्याचा फ्रंट व्ह्यू काढणार. आता हा माझा ओड्याश झाला, हा माझा इड्याश झाला आणि हा एड्याश झाला. ओड्याश इड्याश एड्याश. आता मी माझा सेट स्क्वेअर या एजला असा पॅरलल लावणार की ही माझी जी नवीन रेषा येणार आहे ही रेषा समजा अशी आली पॅरलल ही रेषा आणि हा माझा एंड जनरेटर याच्या मधलं डिस्टन्स बरोबर किती राहायला पाहिजे? गिवन डिस्टन्स तुम्हाला समजा दिलेलं आहे किती? 16 mm. 16 mm. मग 16
गोष्ट सोपी झाली मित्र ही कटिंग प्लेन झाली इथं बेसला कटिंग झाली इथं दोन पॉइंट मिळाले हे दोन पॉइंट तुमचे इथं खाली आले इथं मिळाला तुम्हाला एक नंबर पॉइंट इथं मिळाला तुम्हाला दोन नंबर हा झाला बेस ऑफ पॅराबोला दिस इज युअर बेस ऑफ पॅराबोला आणि मग वाटे कुठे कुठे जनरेटर कुठे कुठले कुठे कट करते ते कटिंग पॉइंट्स मिळणार जसं की इथं दोन मिळणार कटिंग पॉइंट म्हणजे दोन झाला इथं तीन इथं चार इथं पाच परत इथं सहा आणि परत सात तसे इथे मिळाले तसे एक दोन बेसला तीन नंबर इथं चार नंबर इथं पाच नंबर इथं सहा आणि सात एक दोन बेसला तीन नंबर इथं चार नंबर इथं पाच नंबर इथं सहा आणि सात सगळे पॉइंट तुम्ही खाली घ्यायचे तीन आणि सात सहा आणि चार इथं तुम्हाला काय मिळणार समजलं असा टॉपिक काढायचा असेल आणि ट्रू शेप त्याला पॅरेलल घेऊन तो काढायचा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो दुसऱ्या पद्धतीने डिफाइन केला ह्याला याच्यामध्ये बेस ऑफ पॅराबोला दिलेला नाही पण कटिंग प्लेनचं एका जनरेटर पासूनचं अंतर बरोबर दिलेलं आहे 16 मिमी याचा अर्थ असा आहे कटिंग प्लेन इज पॅरलल टू वन ऑफ जनरेटर म्हणजे ट्रू शेप ऑफ सेक्शन काय मिळणार आहे पॅराबोला सो दॅट इज द केस ओके ठीक आहे ओके तर मित्र अशा पद्धतीनं कोणचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपल्याला डिफाईन करता येतात लक्षात आलं सोल्युशन त्याचं काही बदलत नाही आहे लक्षात घ्या फक्त त्याला डिफाईन करण्याच्या पद्धती काय असतात वेगळ्या असतात बरोबर आहे तर अशाच पद्धतीचा एक प्रॉब्लेम आता आपण बघणार आहोत बरोबर आता याच्यामध्ये बघा कोन ऑफ बेस डायमीटर 60 मिलीमीटर अँड ऍक्सिस लेंथ 75 बरोबर रेस्टिंग ऑन इट्स बेस ऑन एचपी म्हणजे हा कोन जो आहे हा कोन बेस एचपी वरती म्हणजे असा रेस्ट याचा बेसचा डायमीटर तुम्हाला 60 मिलीमीटर दिला आणि ऍक्सिसची हाईट दिलेली आहे किती 75 मिलीमीटर आणि बेस एचपी वर आहे म्हणजे ऍक्सिस परपेंडिक्युलर टू एचपी आहे इज कट बाय अ सेक्शन प्लेन आता हा कटिंगला सामोरा जातो इट इज कट बाय अ सेक्शन प्लेन इनक्लाइन ऍट 78 डिग्री टू एचपी म्हणजे याला आता काय करणार आहोत कटिंग प्लेन ना आपण कट करणार आहोत 78 डिग्रीचा अँगल आहे आता अँगल दिलेला आहे आणि कुठून कट होते बघा पासिंग थ्रू अपेक्स अपेक्स म्हणजे हा पॉइंट आलो या पॉइंटला चिरणार आहे वरचा जो शिरोबिंदू आहे तिथून ही 78 डिग्रीचा अँगल करत 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 याला कापत खाली घेऊन जाणार बरोबर आहे आणि बाहेर बेस मधून पडणार आहे तर ड्रॉ सेक्शनल प्लेन सेक्शनल टॉप व्ह्यू अँड टीएस ऑफ सेक्शन असा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे बरोबर आता बेस एचपी वरती रेस्ट होतो म्हणजे टॉप व्ह्यू त्याचा सर्कल येणार आहे यात काही बदल होणार नाही बरोबर ना तर तो पहिल्यांदा आपण काढून घेऊ टॉप व्ह्यू त्याचा सर्कल काढून घेऊ हा सर्कलचा सेंटर आला मित्र याचा डायमीटर आपल्याला दिला किती आहे डायमीटर बघा वाय वाय 60 ओके आता याचे भाग आपण करू शकतो मित्र काय पण या प्रॉब्लेमला नाही तुम्ही भाग केले तरी चालतात असं माझं सजेशन बरोबर आता काय होतं बघा त्याला आपण नाव देताना देऊया हे चार भाग करूया की आपण सरळ असं म्हणूया ए बी सी डी आता हा सेंटर आहे तो ओपी आहे तुमचा हा टॉप व्ह्यू फायनल झाला बरं काय या टॉप व्ह्यूला हायलाइट करून टाक तुम्ही हा सगळ्यात पहिल्यांदा काढलाय आपण टॉप व्ह्यू काढला एक नंबरला आता फ्रंट व्ह्यू जायचा आहे आपण ओपी ऍक्सिस वर घेतला आणि इथं ऍक्सिस काढला दिस इज ऍक्सिस 75 मिलीमीटर वरती पॉइंट ओ डॅश घेतला ओके आता बघा ए वर जाणार ए डॅश सी वर जाणार सी डॅश आणि हा बी डॅश आणि डी डॅश एंड जनरेटर ओ ए डॅश आणि ओ डॅश सी डॅश असा त्याचा फ्रंट व्ह्यू तयार झाला बरोबर आता या फ्रंट व्ह्यू मध्ये करेक्ट फ्रंट व्ह्यू आता इनिशियल पोझिशन मध्ये दिस इज द फ्रंट व्ह्यू कंडिशन नंबर दोन तयार पुढं हा इज
cut by a section plane inclined at 78 degree to HP. बरोबर 78 degree to HP म्हणजे HP ला angle म्हणजे तिचं presentation कुठे येणार front view येणार कुठे येणार front view येणार कारण HP ला angle म्हणजे front view true length true angle perpendicular to VP जेव्हा inclined to HP असते तेव्हा ती perpendicular to VP राहतेच passing through the apex कुठे जाणार बघा अपेक्स मधून जाणार आहे इथून जाणार आहे इथून 78 डिग्रीची लागणारी बरोबर लाईन काढायची आता मात्र मोठी गंमत आहे ह्याच बरोबर जाणारी आणि 78 डिग्री अँगल मेंटेन करणारी लाईन काढायची कशी बरोबर तर काय करायचं मित्रांनो बघा इथं एक्स वाय लाईन आहे ना अशी जे इकडे एक पॅरलल लाईन काढायची एक्स वाय ला समांतर म्हणजे एक्स वाय ला काढणार ओके आणि याच्यावर आपण 78 डिग्री मोजूनच अँगल काढायचा This is angle 70 and this is 78 degree line. कळालं का बघा 78 degree करायचं आणि मग ह्या line ला set square लावायचं बरोबर आणि हा set square करत यायचे कळालं का याला angle लावायचा 78 degree लक्षात आलं का बघा आणि याला लावल्यानंतर 78 degree याला मूव करत 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 इथे यायचं आणि इथे येऊन ओला थांबायचं आणि ओला थांबल्यानंतर इथं पॉइंट मिळतो आणि मग यातलं जाणारी बरोबर काय करायचं आपण कटिंग प्लेन काढायचं कसं करायचं लक्षात आलं का फिगरच्या बाजूला दुसऱ्या ठिकाणी ओरिजिनल 78 डिग्रीची लाईन काढायची याला सेट स्क्वेअर लावायचा आणि हा सेट स्क्वेअर रोल करत 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 आपण इथं यायचं आणि इथं यायचं आणि या पॉइंट मधून जाणारी 78 डिग्रीची कटिंग लाईन काढायची एक बिंदू मिळतो काय विचारत नाही डायरेक्ट बेसला कट करते बेस म्हणजे दोन कटिंग पॉइंट कारण ए बी पण नाव आहे आणि डी टू ए पण आहे त्यामुळे इथं दोन आणि इथं 1.3 किती कटिंग पॉइंट मिळाले सगळे मिळून 3 और 3 कटिंग पॉइंट म्हणजे ट्रू शेप ट्रायंगल मिळणार काय मिळणार ट्रायंगल मिळणार आणि तो ट्रायंगल कसा असणार आयसोस्केलस ट्रायंगल कसा असणार आयसोस्केलस कसा बघा एक नंबरचा पॉइंट ओवर आहे त्याला खाली पाडला दिस इज 1 तो ओवर की 1.9 दोन आणि 3 खाली पाडायचं दोन कशावर आहे ए टू बी वर हे बघा ए टू बी इथं पॉइंट नंबर 2 आणि 3 कशावर आहे 3 कशावर आहे तर बी टू ए वर बी टू ए पॉइंट नंबर 3 करेक्ट बरोबर आणि कटिंग प्लेन अपेक्स मध्ये गेली आता बरोबर आहे की करोड सरफेस ला कट केलाय का ते नाही अपेक्स मध्ये गेली मी डायरेक्ट बेस ला गेली त्यामुळे 1 आणि 2 आणि 3 विचारच करायचं नाही कसे जोडायचे सरळ लाईन बघा आणि मग याच्यामध्ये 45 डिग्री मग आता हे सगळं राहिलंय हो आणि हे सगळं कुठलं आहे म्हणजे हे पेन कुठलं पोर्शन 2 3 पासून ए पासून 3 पर्यंतच पेन लाईन अगदी पेन आणि हे मात्र डार्क इकडचं सगळं राहिलंय इकडचं सगळं फेंट म्हणून मी बोट फिरवतो तुम्ही थिन लाईन मध्ये काढायचं लक्षात आलं का अशा पद्धतीने हा काय झाला आता टॉप व्ह्यूचं कन्वर्जन झालं कशामध्ये मित्रांनो सेक्शनल टॉप व्ह्यू दिस इज सेक्शनल टॉप आता ट्रू शेप कसा काढायचा ट्रू शेपला याला पॅरलल कटिंग प्लेन हे जरा नाव इथं येतो मित्रांनो फ्रंट व्ह्यू दोन नंबर This is X1, Y1, auxiliary plane, parallel to VT. ह्याच्यावर एक ला प्रोजेक्ट करायचं आणि ह्याच्यावर दोन आणि तीन ला प्रोजेक्ट करायचं प्रोजेक्ट करायचं म्हणजे मित्र हो परपेंडिक्युलर एकचा अंतर इथं टाकायचं इनव्हर्स प्लेन पासून म्हणजे एक्स वाय पासून एक हे टाकायचं सरसरी इथं इथं पॉइंट मिळणार 1 डबल डॅश एक्स वाय पासून 3 इथं टाकायचं इथं मिळणार 3 डबल डॅश एक्स वाय पासून 2 डिस्टन्स बघा एक्स वाय पासून 2 इतका दोन डबल बघा
एक दोन तीन जॉइन करूया, एक ते दोन, दोन ते तीन, तीन ते एक, याच्या मध्ये याला कोणती पट्टी होईल? x1 y1 ला कोणती पट्टी होईल? याला काय म्हणायचं मित्र? याला म्हणायचं टू शेप ऑफ सेक्शन. काय म्हणालो टू शेप ऑफ सेक्शन मित्र? आयसोस्केलस ट्रायंगल. बघा आयसोस्केलस बरोबर. मग आता तुमच्या लक्षात आलं काय बघा, जर मला कोन मध्ये टू शेप ऑफ सेक्शन जर आयसोस्केलस ट्रायंगल काढायचं असेल, जनरेट करायचं असेल, तर मी कोनला कुठलं चिरायला पाहिजे? अपेक्स मध्ये बरोबर. आणि कुठलं बाहेर पडायला पाहिजे? बेस मध्ये. अँगल किती पण असो, 75 डिग्री असू दे, 78 डिग्री असू दे, 60 डिग्री असू दे, फरक काय पडत नाही. सुरुवात कुठं करायची चिरायला? अपेक्स. बाहेर कुठं काढायचं? त्याला बेस मध्ये. जेव्हा कटिंग प्लेन तुमची अशी असेल तेव्हा टू शेप काय असतो? आयसोस्केलस. मित्र हाच प्रॉब्लेम वेगळ्या पद्धतीने डिफाइन करतो. कसं ते बघ, या प्रॉब्लेमला तुम्ही बारकाईने कन्फ्युजनला बघितलं असाल तर या पॉइंट 2' आणि 3' मधलं हे जर तुम्ही डिस्टन्स मोजला असेल बरोबर, हे कसं टाकलं आपण? हे अंतर 3" कुठं घेतलं आपण? या 3 एक्स वाय पासून चालू आणि हे अंतर 2" म्हणजे ह्या 2 एवढ्यापासून चालू. अहो हे एक्स जे आहे हे एक्स म्हणजेच या 2 आणि 3 या दोन बिंदू मधलं अंतर आहे. दिस इज द एक्स डिस्टन्स. या 2 आणि 3 मधलं अंतरच देतात. कळलं? मग आता काय करणार तो बघा. आता प्रॉब्लेम असं देणार तो, कोन ऑफ बेस डायमीटर 60 mm, ऍक्सिस लेंथ 75 mm, इज रेस्टिंग ऑन इट्स बेस ऑन HP, इट इज कट बाय सेक्शन प्लेन सच दॅट the true shape of section is a isosceles triangle of base this much, of base this much. samjha base tumhi ata kadla asel, base samjha 30 ala 35 ala, tar of base length equal to 35. draw front view sectional top view true shape of section. mag tumhi kay karayla pahije? top view circle kadaycha, front view triangle kadaycha. itha dakhav tumhi kay karayche. ya top view circle बरोबर, चार भाग ए बी सी डी ओ पी, वर न्यायचं, वर ऍक्सिस टाकायचा, ट्रायंगल काढायचं, ए डॅश बी डॅश डी डॅश सी डॅश ओ डॅश पी डॅश. आता काय करणार मी? टॉप व्ह्यू मध्येच एक्स वाय ला परपेंडिक्युलर लाईन काढणार. टॉप व्ह्यू मध्येच एक्स वाय ला परपेंडिक्युलर लाईन अशी काढणार, अशी की जी जी लेंथ इक्वल टू गिवन बेस पाहिजे. ह्या लाईनचं अंतर माझ्या म्हणजे मला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं बेसचं डिस्टन्स असेल आणि या पॉइंटला मित्रांनो मी 1 आणि 2 म्हणणार आणि हे घेऊन वर जाणार 1-2' आणि आता 1-2' नंतर आणि अपेक्स मध्ये जाणार. त्याला सांगितलंय आयसोस्केलस ट्रायंगल कुठे जनरेट होतो? जेव्हा अपेक्स मध्ये जाते आणि बेस मध्ये बाहेर पडतो. बेसचा पॉइंट अपेक्स माहित आहे, या दोन्हीला जोडायचं असं सरळ जोडायचं. काय म्हणणार तुम्हाला मित्र? ट्रू शेप ऑफ सेक्शन आयसोस्केलस ट्रायंगल आणि बेस गिवन, दिस इज द बेस गिवन, ही एक बाजू आहे ज्या वेळेस बेस दिले. मित्र हो बऱ्याच वेळेला बेस न देता आयसोस्केलस ट्रायंगल डिफाईन होते दोन गोष्टीने. बघा हा समजली गोष्टी कोणा मित्र, याला याचा बेस म्हणतात बरोबर आहे. आणि एक गोष्ट असते ह्यांची, याला याला ह्याचा काय म्हणतात? अल्टिट्यूड. काय म्हणतात मित्र? अल्टिट्यूड. मग बेस नाही दिला पण त्यानं काय दिलं मित्र? अल्टिट्यूड दिला. काय दिला? अल्टिट्यूड. कसा प्रॉब्लेम होतो? एक कोन ऑफ बेस डायमीटर 60 mm, ऍक्सिस लेंथ 75 mm, इज रेस्टिंग ऑन इट्स बेस ऑन HP, इट इज कट बाय सेक्शन प्लेन इनक्लाइन टू HP सच दॅट द ट्रू शेप ऑफ सेक्शन is isosceles triangle of altitude this much, so and so, but samjha 75 mm. draw front view sectional top view true shape of section. atta ja manacha variation madhe base dila hota, atta dila altitude. aw altitude mhanje kay aahe baka na tumhi mitro, altitude mhanje ha true shape asel tar yacha upar pan takaycha base var, ha altitude aahe, ha altitude mhanje he distance aahe mitro, barobar aahe.
या पॉइंट ला समजा चार डबल टेस्ट दिलं तर हे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स आहे, आणि हे डिस्टन्स म्हणजे कटिंग प्लेनची लिमिटिंग लेंथ आहे, कटिंग प्लेनची लिमिटिंग लेंथ आहे. मग मित्रांनो असा प्रॉब्लेम असेल जेव्हा अल्टिट्यूड तुम्हाला दिला असेल तर तुमचं सोल्युशन कसं प्रोसीड होणार आहे, तर त्यामध्ये बघा मित्रांनो हा तुमचा एक्स वाय, हा तुमचा सर्क्युलर टॉप व्ह्यू, याच्यात तुमचं ए बी सी डी त्याला ओ आणि पी, फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला याचा ट्रायंगल मिळणार अशा पद्धतीनं ए डॅश बी डॅश डी डॅश सी डॅश ओ डॅश पी डॅश. आता काय करायचं, मगाशी ही लाईन काढली डायरेक्ट कारण बेस दिला होता, आता बेस नाही दिला, आता अल्टिट्यूड दिला. काय करायचं मित्र, अल्टिट्यूड जरी असेल तर कटिंग प्लेन अपेक्स बंद झाले की बेस बंद झाले, तर तुम्ही तुम्ही काय करायचं, तुमचा सेट स्क्वेअर किंवा मिली ड्राफ्टर या ओ डॅश मध्ये असं लावायचं काय की या पॉइंट मधून तुम्ही ही जी लाईन काढली आता समजा, तर ह्या लाईनची जी लेंथ आहे इथून इथपर्यंत ही लेंथ इक्वल टू काय असायला पाहिजे, तुमची अल्टिट्यूड असायला पाहिजे, आणि दॅट मस्ट बी इन्क्लाइंड टू इच. तर तुम्ही ह्याला ऍडजस्ट असं करायचं ह्याच्यावरती की बाबा अपेक्स पासून या बेसच्या या पॉइंट मधून जे अंतर आहे, हे जे अंतर येतं इथं, हे अंतर, हे अंतर म्हणजेच मित्र हे अंतर म्हणजेच त्याचा अल्टिट्यूड आहे, तेच इथं पडतं आणि तेच इथं पडतं. त्यामुळे मित्र अल्टिट्यूड दिला तर फ्रंट व्ह्यू मध्ये असं प्रोसीड व्हायचं, फ्रंट व्ह्यू मध्ये, आणि बेस दिला तर टॉप व्ह्यू मध्ये काय व्हायचं असं प्रोसीड व्हायचं. त्यामुळे मित्र प्रॉब्लेम एकच, काय होणार, टू शेप ऑफ सेक्शन आयसोस्केलस ट्रायंगलच जनरेट होणार, पण डिफाईन करण्याच्या पद्धती वेगळ्या, आणि म्हणून तुम्हाला सांगितलं आयसोस्केलस ट्रायंगल डिफाईन होताना बेस निघून होतो आणि अल्टिट्यूड निघून, बेस जर डिफाईन झाला असेल तर टॉप व्ह्यू व्हर्टिकल लाईन काढायची बेसच्या नावाची, तिला वर न्यायची बेसवर आणि अपेक्स वर हिला जोडायची. जर अल्टिट्यूड दिला असेल तर टॉप व्ह्यू काहीच करता येत नाही, अपेक्स मधून इन्क्लाइन लाईन काढायची, अशी ही जी लेंथ मिळते ही इक्वल टू द अल्टिट्यूड ऑफ द आयसोस्केलस. तर रेग्युलर प्रॉब्लेम तर आपण घेतलाच, डायरेक्ट अँगल दिला कुठं कट होते ती पोझिशन दिली तो झाला, परत बेस दिला असेल तर घेतला, आणि अल्टिट्यूड दिला असला तर घेतला, अशा पद्धतीने मित्रांनो कोणच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला व्हेरिएशन्स बरेच काय मिळतात पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्र कोण वरती इलिप्स होतो, पॅराबोला होतो, हायपरबोला होतो, हायपरबोलाचा आपण प्रॉब्लेम कन्सिडर केला नाही, पण अँगल त्याचा 60-70 डिग्री झाला आणि अपेक्स मधून जाता कुठूनही कट केलं गेलं, मॅक्सिमम जनरेटर कट करून तुमची जनरेटर कटिंग प्लेन जर गेली आणि बेस मधून बाहेर पडली तर हायपरबोला मिळतो. पॅराबोलाची जी मेथड आहे, इलिप्सची जी मेथड आहे, त्याच मेथडने त्याला काय करायचं असतं मित्र, जनरेट करायचं असतं. त्यामुळे त्यामध्ये वेगळी काही केस नाही, पण आयसोस्केलस ट्रायंगलची केस डिस्कस केली, पॅराबोलाची केली, इलिप्सची केस केली, एवढ्या सगळ्या केसेस आपल्याला या सेक्शन ऑफ कोन मध्ये अभ्यासायला आहे, आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याचं सोल्युशन करायचं. तर मित्र एकच प्रॉब्लेम तीन पद्धतीमुळे कसा विचारला जाऊ शकतो याचं उदाहरण आजच्या सेशन मध्ये तुम्हाला झालेलं आहे. मला वाटतं हे समजलं असेल, सेम प्रॉब्लेम तुम्ही घेऊन काढायचा, हा प्रॉब्लेम घ्यायचा, याचा बेस मोजायचा, आणि मग हा प्रॉब्लेम घ्यायचा, पहिला बेस काढायचा आणि मग याचा अँगल मोजायचा कटिंग प्लेनचा, हा अँगल आणि इथला प्रॉब्लेमचा अँगल सेम येणार, करेक्ट. आणि तिसरा अल्टिट्यूड तुम्हाला सांगितलं तर अल्टिट्यूड टाकायचा, मग तुम्ही इथं अँगल मोजायचा आणि इथं त्याची बेसची लाईन येणार, इथं बेसची लेंथ मोजायची. तर हे तिन्ही प्रॉब्लेम सायमल्टेनियसली एकमेकाला व्हॅलिड आहे आणि तुम्ही तुमचं उत्तर काय करू शकता, क्रॉस चेक करू शकता. तर पहिला असं सोडवा रेग्युलर पद्धतीने, नंतर बेस घेऊन सोडवा, मग कटिंग प्लेन काढा, मग अँगल मोजा, मग क्रॉस चेक काढा, आणि तिसऱ्यामध्ये अल्टिट्यूडचा पहिला कटिंग प्लेन काढा, मग टॉप व्ह्यू मध्ये बेस काढा आणि मग क्रॉस चेक, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व, एकच प्रॉब्लेम तीन पद्धतीने तुम्ही सॉल्व करायचा. ओके, थँक्यू व्हेरी मच.